नागपुर में हुई बाढ़ सदृश घटना के बाद सरकार द्वारा आह्वान किया गया है कि किसी भी प्रकार की व्यक्तिगत टिप्पणियां ना करते हुए स्थिति में सभी को एक साथ आने की जरूरत है, लेकिन फिर भी कई शिव सैनिकों द्वारा देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी आदि नेताओं पर एवं उनके परिवारों पर व्यक्तिगत टिप्पणियां की जा रही है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री अंबादास दानवे ने कहा कि किसी पर व्यक्तिगत रूप से टीका करना योग्य नहीं, लेकिन यदि सियासी नेतृत्व विफल होता है तो टिप्पणियां होना तय है। व्यक्तिगत टीका टिप्पणी कोणावर होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे, कोणावर का असत नाही, परंतु राजकीय अपयश असेल तर त्याच्यावर टीका करायला काय करायचं, मग आम्ही काय पूजा करायची का? नितीन गडकरी साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काय आरत्या वाळायच्या का आम्ही जाऊन? टीका नाही करायची तर काय ते जबाबदार नाही का याला? हा ठीक आहे, बाकी त्या वहिनीविषयी बोलणं हे चुकीचं आहे, कोणीच बोललं नाही पाहिजे तो विषयाविषयी, जे मी कोणी बोललं असेल तर मी त्याच्याविषयी बिलकुल त्या शिवसैनिकांना सांगेल, परंतु जर हे नेतृत्व जर अपयशी झालं तर त्याच्यावर टीका करू नये का? आम्ही तर करावी, बिलकुल करावी, तुमचं अपयश आहे, त्यांनी त्याचं भोगलं पाहिजे, जनतेला त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, त्याला काय गरज आहे लगेच सगळ्यांनी सोबत काम करा आणि हे करा, ते कुठं करतात? म्हणून आम्ही करायचं, कुटुंबियांवर टीका करू नये, बिलकुल नाही करू, त्याचं मी मला वाटतं जर शिवसैनिकांनी केलं असेल तर मी त्यांना थांबवेल आणि करू नये अशा प्रकारच्या सूचना पण